एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट नळा सर, ते खाली टाकू नका, डस्टबिन मध्ये टाका. चल जाऊ दे ना. नाही जाऊ देना, नाही तो कचरा खाली टाकू नका, डस्टबिन मध्ये टाका. सोडा ना मॅडम, आता रस्त्यावरचा कचरा मी उचलायचा का? हो तुम्हाला उचलायला लागेल, कारण तुम्ही टाकलायत ना आता खाली, माझ्या समोर मी बघितलंय, त्यामुळे तुम्ही असं नाही करू शकत, डस्टबिन मध्ये टाका. मॅडम जाऊ दे. नाही एक मिनिट, भैया भैया बाहेर निघाले, असं नाही करू, आप रुकिए, तुम्ही थांबा इकडे. भैया आपने अंदर क्यों डाला बाबा? सिविक सेन्स नाही आहे माणसाना साधा. काय भैया, आपको ऐसा नहीं करना चाहिए. तो मुद्दा बरोबर है, समझा ना. अच्छा जातो का सगळा एरियातला कचरा उचलला लाऊ. चल चल ठीक आहे, डस्टबिन उनको डालना चाहिए ना. काय काय म्हणला, कशाला सोडलं असतं ना, काय म्हणाला तू? कठीण आहे. तू कठीण आहे असं म्हणाला माझं? नाही नाही, कठीण आहे अशा माणसांचं. कठीण म्हणजे भयंकर असतात अशी माणसं. अरे सिविक सेन्स नसतो साधा कस. दरवेळेस असं होणार आहे का लग्नानंतर की मी भांडण करणार आणि तू लांबला तमाशा बघणार? राधा, जेव्हा एखादी मुलगी एका मुलाशी भांडते ना तेव्हा ते भांडण असतं, पण जर एखादा मुलगा एका मुलाशी भांडला ना तर तो राडा होतो, आणि मला राडा घालायचा नव्हता. अँड बिसाइड्स यू मेड युअर पॉइंट, ते महत्वाचं आहे ना. जिथे गरज आहे तिथे घालूया ना राडा, पण जिथे गरज नाही तिथे आपली एनर्जी का वाया घालवायची? अच्छा, मी दरवेळेस असं होणार आहे का म्हणजे तो माणूस आता तुझ्या तोंडावर मला काहीतरी बोलून गेला आणि हे बघ मला आवडणार नाही माझ्या नवऱ्याने अशी बघ्याची भूमिका घेतलेली? नाही, पण तो काहीतरी नाही बोलला. तो म्हणाला की या मॅडम टू मच आहे, तुम्ही त्यांना कसं काय सहन करता, असं म्हणाला तो. हो. आणि तू? मी त्याला म्हटलं की बाईंचा मुद्दा बरोबर आहे म्हणून मी त्यांना सहन करतो, आणि आता जर तू इकडनं गेला नाहीस तर मी तुझ्या कानाखाली आवाज काढेन आणि या रस्त्यावरचा सगळा कचरा तुला एकट्याला उचलायला लावीन. सो गेट लॉस्ट, असं म्हणालास का तू? राधा, हे ना तुझं अति होतं कधी कधी, हे तुझं स्वच्छता अभियान, इट गेट्स टू यू, असं नसतं यार. मला कंटाळा आलेला आहे भांडणाचा, पण तरी सुद्धा अशा एक एक गोष्टी घडतायत ना. मला पण कंटाळा आलाय, मला हाऊस नाहीये भांडायची, है ना. म्हणजे एखादा दिवस असा असतो की नाही की काहीच आपल्या मनासारखं घडत नाही, तसं आज होतंय, त्यामुळे मला बोर होतंय. आपण घनश्यामकडे किती छान चहा केला होता. त्या सोड ग, जाऊ दे कस. हा, आणि अजिबात लाडातायचं नाही बरं का आज माझ्या बरोबर. उठायचं, हातपाय तोंड धुवायचे आणि मुकाट्याने स्वयंपाकघरात यायचं. शुना, आज की नाही आपल्याला कणिक कशी मिळायची ते शिकायचंय. हो एक मिनिट, कणिक मी. तू आता गंमत करतेस ना माझी? गंमत करते असं वाटतंय बाळाला. गंमत करत नाहीये मी. आजपासून माझ्या हाताखाली स्वयंपाक शिकायचा तुला, और मैं किसी का कुछ भी नहीं सुनूंगी, समझी? चल. किचन मध्ये काय करतेस, कणिक भिजवतेस? कुठे होता तुम्ही पप्पा? आता नाही बघा कसं केलंय माझं. तिने ना एका दिवसात मला स्वयंपाक शिकवायचं ठरवलंय, 5 स्टारचा शेफ करणार ती. असं कसं होईल पप्पा? मी किती ढ आहे या विषयात. मी कणिक भिजवायला गेले, मी आधी कणिक घेतली, मग पाणी घातलं तर पाणी जास्त झालं, म्हणून मी नंतर कणिक वाढवली, तर आता त्याच्यात कणिक जास्त झाल्यामुळे मी आता असं चिखल झालाय. मी काही करू शकत नाही आता. हे काही फुकट जाणार नाही, तू काळजी करू नको, हे सगळं आपण फ्रीज मध्ये ठेवू, उद्याचा माझा कणिक भिजवायचा त्रास कमी झाला, कळलं? ये मला बरं वाटावं म्हणून तू म्हणताय ना. अरे नाही रे बाबा, खरंच सांगतो तुला, हे खरंच फुकट नाही जाणार. मला काही सुद्धा येत नाही, साध्या पोळ्या पण येत नाहीयेत मला. बेबीची पण कमाल आहे आमच्या. अरे स्वयंपाक शिकवायचं म्हणजे काय, पहिल्या दिवशी एकदम कणिक भिजवायला सांगायचं का मुलीला? बघा ना, हे म्हणजे पहिलीतल्या मुलाला मॅट्रिक्स गणित सोडवायला सांगण्यासारखं आहे, कसं येईल त्याला? पण म्हणजे पप्पा मला काही सुद्धा येतच नाही. जमेल जमेल, मी सांगतो ना तुला, जमेल. तर मी करतोय ना हे बघ आता. हा, आणि हे बघ, जमायला पाहिजे असं म्हणून पाण्यात उडी मारली की लगेच पोहता येतं का माणसाला? सांग नाही येत. हा, त्या भेळपुरीवाल्याला हात सॅनिटायझरनी धुवायला लावले. हसू नको उलका त्या, इट्स नॉट फनी. तिने तिने मला हात सॅनिटायझरनी धुवायला लावले. आय मीन हू डज दॅट? मला तू हसू नको ग. प्लीज शांत. अरे असं काही नसतं, तुला एक गंमत सांगू का विनोद? आमच्या लग्नाच्या आधी फक्त आणि फक्त त्याच्या आईच्या हातच्याच पोळ्या खायचा. हा, आणि त्याने एकदा तो हॉटेलमध्ये सुद्धा पोळ्या बांधून नेल्या होत्या मला आठवतंय. पण कालांतराने तो बदलला. अरे बदलतं सगळं, असं काही नसतं. इट्स जस्ट टू मच ॲट टाइम्स.
मला वाटलंच होतं तू कधीतरी हे वाक्य म्हणणार. म्हणजे तुला पटतंय ना की हे 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 राधाचं वागणं, आय मीन दिस इज टू मच ऍट टाइम्स. तूही तिला कदाचित टू मच वाटू शकत असशील. हॅलो घनश्याम. हा बोल. अरे मी तुला सॉरी म्हणायला फोन केला रे. का? काही नाही, आज जरा थोडस मी आतीच केलं असं वाटेल तुला ना. नाही ओके अगं, प्रत्येकाची आपापली पर्सनॅलिटी असते. हो पण तरी मी थोडीशी ओव्हर रिॲक्ट झालेच नाही का. मला मला तुझी एक गोष्ट खूप आवडते हा राधा. का? तू चिडतेस, रागावतेस, पण नंतर तुला कळलं की चूक तुझी होती तर तू पटकन सॉरी पण म्हणून टाकतेस. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.